ओम श्रीराम अंबज्ञ। माझं नाव सागरसिंह चव्हाण, कराड उपासना केंद्र। बापूंकडे मी 2007 सालापासून येतो आहे आणि बापूंकडे आलो त्यानंतर भरपूर अनुभव आले। त्यातील काही एक अनुभव मी तुम्हाला शेअर करू इच्छितो। चेचेगाव उपासना केंद्रामध्ये जेव्हा आम्ही उपासना घ्यायला जात होतो त्या ठिकाणी भरपूर श्रद्धावान त्या उपासनेसाठी येत होते, जास्त करून महिला होत्या। तर जेव्हा नवरात्र उत्सव सुरू झाला आणि नवरात्रीमध्ये सर्व स्त्रियांचा एक आग्रह त्यांनी केला की तिथं बापूंनी जो मातृवात्सल्य विंदानम जो ग्रंथ लिहिला आहे त्याचा आपण पारायण करूया। तर मी त्यांना पारायणाची पद्धत वगैरे तिथं आम्ही माहिती करून घेतली आणि माहिती करून घेतल्यानंतर सर्वांनी निश्चय केला की आपण हे पारायण करायचंच, ठीक आहे। मग फक्त त्यांचं एक अट होते की सागरसिंह, माझं नाव सागरसिंह, तर ते तुम्ही आलाच पाहिजे। तर दररोज जाणं मला शक्य नव्हतं, तरीसुद्धा मी तिथं हो म्हणून बाहेर पडलो। आणि जेव्हा नवरात्र सुरू झाली तेव्हा खरी परीक्षा सुरू झाली, तर दररोज जाणं म्हणजे माझ्यासाठी अशक्य होतं। कारण दसराजवळ त्या काळात मला काम प्रचंड असतं, दसऱ्याचं वगैरे साईनबोर्डचं काम असतं, त्यामुळं मला दररोज जाणं शक्यच नव्हतं। तरी पण मी बापूंना सांगितलं, बापू आता मी तर तिथं हो म्हणलेलं आहे, आता कसं करायचं वगैरे ते मला काय माहीत नाही। मग एक दिवस काय झालं, दररोज मी जातच होतो कामगार वगैरे त्यांना सोपवून वगैरे काम काय असेल ते आहे तिथं स्टॉप करून मी पटणासाठी जायचो। कधी उशिरा व्हायचा कधी लवकर जायचो, दरवेळी उशिरच व्हायचा माझ्याकडून, तरी पण ते तिथं जाऊन पटण व्हायचं। तर शेवटच्या दिवशी काय झालं, शेवटच्या दिवशी दसरा होता आणि बहुतेक उद्यापन पण होतं, मला आठवत नाही एवढं, त्या दिवशी बहुतेक उद्यापन होतं का त्याच्या दुसऱ्या दिवशी उद्यापन होतं। पण दसऱ्या दिवशी मी जेव्हा गेलो ना त्या दिवशी काय झालं, माझी त्यावेळी एक कायनेटिक गाडी होती आणि ती गाडी अशी होती की पेट्रोल असली तरी चालू व्हायची नाही, असा त्या गाडीचा प्रॉब्लेम होता। म्हणजे खूप किक मारायला लागायचा किंवा स्टार्टर बऱ्याच वेळा ट्राय करायला लागायचं तेव्हा ती गाडी चालू व्हायची। मग ती गाडी घेऊन म्हणजे दररोज नेहमीचीच वापरातली गाडी होती, त्यामुळे ती गाडी माझ्याबरोबर कधी चालू व्हायची कधी व्हायची नाही। तर दसऱ्या दिवशी काय झालं, मी उशिरा पोहोचलो, मला जिथं 7 वाजता पोहोचायचं होतं तिथं मी 9 वाजता पोहोचलो, 8-8:30 वाजता मी तिथं पोहोचलो। आणि निघताना मला एक काम करायचं होतं, ते मध्ये त्या एक म्हणजे त्यामध्ये पेट्रोल टाकायचं होतं, पण माझी जायची गडबडी एवढी होती की मी त्या गडबडीमध्ये तिथं पोहोचायच्या गडबडीत मी पेट्रोल टाकायचं विसरून गेलो आणि त्या ठिकाणी पोहोचलो, पटण वगैरे झालं सगळं झालं आणि बाहेर पडलो आणि डोक्यात क्लिक झालं की आता गाडीमध्ये पेट्रोल नसणार आहे आणि गाडी काय सुरू आता होणार नाही। तरी पण बापूंचं नाव घेतलं, गाडी सुरू झाली, गावातून बाहेर पडलो चचेगावातून आणि हायवेला गाडी लागली आणि गाडी बंद झाली। आता जी गाडी पेट्रोल असून सुद्धा चालू होत नव्हती, आता ती गाडी चालू होणे हे माझ्यासाठी म्हणजे अशक्यच होतं। तरी सुद्धा मी पेट्रोलची डिक्की ओपन करून बघितलं, आत बघितलं, शेजारून तिथून माणूस चाललेला, म्हणजे दुर्गादेवीची मिरवणूक चाललेली होती, त्या एकाकडे टॉर्च होता त्याच्याकडून टॉर्च घेतला आणि आतमध्ये बघितलं तर पेट्रोल अजिबात नव्हतं। मग मी हळूहळू ढकलत गाडी हायवेला त्या रस्त्यावरून पुढे चाललेलो। तर तेवढ्यात घरातून फोन आला, घरातून त्यावेळी बापूंचं मी केलेलं घरातल्यांना आवडायचं नाही की घरातली ओरडायचे, तू काय कामधंदा सोडून सगळं बापू बापू करत असतोस, तुला काय कळत नाही का वगैरे, असं घरातली आधीच चिडायची। त्यामुळे मी घरात सांगायचं नाही की बापूंचं अशा कार्यक्रमाला जातोय तशा कार्यक्रमाला, मी घरात न सांगता त्या ठिकाणी पोहोचायचो प्रत्येक कार्यक्रमामध्ये। तर काय झालं, घरातून फोन आला तर त्यांना मी सांगू शकत नव्हतो की मी बापूंच्या अशा अशा कार्यक्रम, आणि त्या दिवशी दसरा होता, त्या घरातून फोन आला की तू कुठे आहेस, आज दसरा आहे तू कुठं फिरत बसला आहेस, तुला कळत नाही का, ये लवकर, असं रागाने मम्मी पप्पा ओरडले मला। आणि मला आता जायची गडबड होती, आता काय करायचं मला सुचत नव्हतं, तिथून पेट्रोल पंप तर जवळजवळ 4-5 किलोमीटर तर जवळपास नव्हतं। तर शेवटी बापूंना सांगितलं, बापू राया
आता काय करायचं तूच बघ, आता कसं जायचं तूच बघ, मला तर पोहोचायचं आहे. असं बापूंना गाडी ढकलत ढकलत मनातल्या मनात बोललो आणि सहज माझं बोट त्या स्टार्टरवर गेलं आणि ती स्टार्टरवर गेलं आणि मी स्टार्टर दाबायचा म्हणून दाबला, अगदी गाडी चालू होईल असं म्हणून दाबला नाही, दाबायचा म्हणून तो स्टार्टर दाबला आणि गाडी सुरू झाली. गाडी सुरू झालो, मी उडी मारून गाडीवर बसलो आणि तिथनं जी गाडी सुरू झाली ती 4 ते 5 किलोमीटर जिथं पेट्रोल पंप आला तिथं त्या पेट्रोल पंपाच्या समोरच गाडी बंद पडली आणि मी तिथून पेट्रोल टाकून हे घरी पोचलो. हे असे अशक्य गोष्टी बापूंकडे शक्य होतात, फक्त एक विश्वास असावा पुरता. करता हरता गुरु ऐसा. हरिओम श्रीराम.